फ्रेंड्स, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, बऱ्याच सारा कमेंट्स आहे की कटोरी ब्लाऊजची एकदम सोपी पद्धत सांगा। सो फायनली आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज म्हणजे आपण हा जो काही कटोरीची पेपर कटिंग करणार आहोत, तर ती आहे 32 साईजची। तर 32 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तेही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा सहज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करता येईल। आणि ही पेपर कटिंग मी तुम्हाला इतकी परफेक्ट सांगणार आहे की तुम्ही याला पेपर पॅटर्नसुद्धा म्हणू शकता आणि हे पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही बरेचसे ब्लाऊजसुद्धा कट करू शकता। मी एकदम सविस्तर काय काय चेंजेस साईजनुसार करावे हे सगळं यामध्ये डिटेल सांगणार आहे। म्हणजे गळा वगैरे चेंज झाला तर तो आपण आता इथेच कट करत नाही, तर तो डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कट करतो। त्यामुळे हे पेपर पॅटर्न तुम्ही डायरेक्ट कस्टमर पुन्हा पुन्हा आलं तर पुन्हा पुन्हा यूज करू शकता। मग तुम्ही गोलगळा करा, चौकोनी करा, पॅचवरची डिझाईन करा, काहीही करा, तरीसुद्धा ही कटिंग तुम्ही सहजच यूज करू शकता। आणि ही जी काही कटोरी ब्लाऊजची कटिंगची पद्धत आहे तर ही इतकी सोपी आहे की अशी इतकी सोपी पद्धत तुम्ही कुठे बघितलीसुद्धा नसेल, कारण बऱ्याचदा कटोरी ब्लाऊज कटिंग म्हटलं की आपल्याला खूप अवघड वाटतं। बट ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, पद्धत पण खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसतो। सो नक्की ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून बघा, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा कटोरी ब्लाऊजची कटिंग करणं खूप सोपं जाईल आणि पद्धत तर नक्कीच सोपी वाटेल, ठीक आहे। चला तर मग आता आपण आपल्या कटोरी ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करूयात। तर इथे तुम्ही बघू शकतात जी जी मापं आपल्याला लागतात तर ती इथे मी बोर्डवर लिहून घेतलेली आहे। त्याचबरोबर कटिंगसाठी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे, स्केल, स्केच पेन आणि कातर अशा गोष्टी घेतल्या आहे। तर कटिंगच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात। तर बघा, इथे आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, त्यानंतर पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंड घेर आणि मुंडा। तर ही जी काही मापं आहेत तर ही टाकून आता आपण कटिंग करणार आहोत। तर बघा, हा ज्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर त्या ब्लाऊजची उंची आहे ते 12.5 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत। तर टोटल किती झालं मग इथे 13.5 इंच। त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तर त्याची छाती आहे 32, तर जेवढी छाती असेल त्याचा 14 भाग करायचा, म्हणजेच त्याला भागिले 4, मग ते इथे किती आलं 8 आणि 1.5 इंच मार्जिन, असं टोटल किती झालं मग छातीची घडी झालेली आहे इथे 9.5, ठीक आहे। त्यानंतर कमर आहे 27, तर ती आपल्याला कटिंगच्या वेळेस लागते। पुढचा गळा आहे 5.5, तर त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं, टोटल झालं 6। मागच्या गळ्यातसुद्धा 1/2 इंच ॲड करायचं, मग ते सुद्धा टोटल झालं 8.5। त्यानंतर बाही लांबी आहे 5, आपण जो काही ब्लाऊज कटिंग करतो आहे तर ती अस्तरच्या ब्लाऊजसाठी करतो आहे, त्यामुळे मग इथं 1/2 इंच मार्जिन ॲड करणार, तर टोटल किती झालं मग 5.5। दंडगिरा आहे 11, तो आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागेल। आणि मुंडा आहे 14, तर तो जो आहे तो आहे फिटिंगचा, म्हणजे फिटिंग टाकताना तो आपल्याला लागणार आहे, त्याचं निम्मं आपण टाकत असतं ॲक्च्युली। म्हणजे आता मी तुम्हाला फिटिंग करताना आपण कसं चेकआउट करतो तर ते त्यावेळेस तुम्हाला मी सांगेलच, बट आत्ता एवढं लक्षात राहू द्या की ही बोर्डवर जी मापं लिहिलेली आहेत तर ती आपल्याला लागत असतात। आणि ती मापं आता किती मार्जिन कुठं कसं ॲड करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर ही मापं टाकून आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूयात। तर तुमची मापं वेगळी असतील त्यामध्ये मार्जिन फक्त सेम असंच ॲड करायचं आहे। आणि बघा, ज्याला मी इथे अंडरलाईन करते, तर आता पेपर कटिंग करताना आपण ही मापं टाकणार आहोत, ठीक आहे, मार्जिन ॲड करून फायनल आपली जी काही मापं आहेत ती। चला मग आता आपण ही मापं टाकून आपल्या कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग, इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि तो तुम्ही इथे बघू शकतात की मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। कटोरी ब्लाऊजसाठी आपण पुढचा आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करतो, त्यामुळे आपल्याला डबल फोल्ड कपडा करून, म्हणजे कपडा असो किंवा डायरेक्ट कपड्यावर कटिंग असेल तर आणि पेपर असेल तर पेपरसुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचा असतो। तर तुम्ही ही जी काही कटिंग आहे तर ती आपल्या रेग्युलर न्यूजपेपरवर सुद्धा करू शकतात, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग कटिंग कशी करायची हे दिसावं, त्यासाठी मी हा प्लेन पेपर इथे यूज करत आहे। तर बघा मग, जी काही बंद बाजू आहेत त्या बाजूने आपण टाकणार आहोत ब्लाऊजची उंची।
तर बघा मग जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन तुम्ही ॲड करायचं आहे। तर इथे सुद्धा मी बघा आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या ब्लाउजची उंची आहे 12.5 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं मग आपण टोटल इथे 13.5 इंचाला मार्किंग करणार आहोत। पुन्हा सांगते, बंद बाजूच्या साईडने ब्लाऊजच्या उंचीची आपल्याला मार्किंग करायची असते। तर बघा ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथे मी 13.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्या पद्धतीने टेप ठेवून गळा रुंदी 2.5 इंच बघा इथून इथे, त्यानंतर कंटिन्यू ह्या 3 टिक मार्क करायचे। 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 शोल्डर आणि छातीची घडी 9.5, म्हणजे छातीचा 4th भाग अधिक 1.5 इंच मार्जिन जेवढं येईल तेवढं, ठीक आहे। अशा पद्धतीने 3 मार्किंग केल्या। आता छातीची घडी म्हणजे 9.5 ची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला सुद्धा इथे करून घ्यायची आहे, त्याचबरोबर इथे सेंटरला सुद्धा करायची आहे, म्हणजे आपली जी काही कटिंग आहे तर ती तिरकी वगैरे जायला नको त्यासाठी। त्याचबरोबर इथून पुन्हा उंचीची मार्किंग एकदा करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने टेप ठेवला की इथे मी 13.5 ला मार्किंग करून घेते। आता ह्या जे काही मार्किंग केलेले आहेत तर हे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे। बघा इथून इथपर्यंत आणि त्यानंतर हे एकदा मी चेकआउट करते, 9.5 आहे का, आहे, बरोबर आहे। म्हणजे हे सगळं चेक करायचं, म्हणजे कटिंग परफेक्ट आली की नंतर ब्लाऊज स्टिच करायला फिटिंग करायला सोपं जातं। तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा असतो, ठीक आहे। एवढं नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता एवढा बॉक्स झाल्यानंतर आपण गळ्याची आणि मुंड्याची मार्किंग करत असतो। तर बघा तुमचा जेवढा गळा असेल त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं। इथे गळा आहे 5.5, 1/2 इंच मार्जिन असं मी 6 ला मार्किंग केली। पुन्हा इथे खाली 2.5 इंच गळ्या रुंदीची मार्किंग करून इथे आपल्याला हा जो काही बॉक्स आहे छोटासा, तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथून मी एकदा पुन्हा चेक करते 6 बरोबर येते की नाही इथपर्यंत, आणि गळ्या रुंदी पण कन्फर्म करते, ठीक आहे। आणि मग ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करायचा। ॲक्च्युली तुम्हीसुद्धा हे सगळं चेक करत करत मार्किंग करायचे, नाही तर बऱ्याचदा काय होतं तिरकं वगैरे मार्किंग होण्याचे चान्सेस असतात। मग तसं झालं तर गळा लूज पडणं, शोल्डर उतरणं असं होऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मार्किंग करायची आहे। त्यानंतर इथून 5.5 मुंडा टाकलेला आहे, इथून पुन्हा डिस्टन्स 5.5 आहे का, आहे, इथून पण पुन्हा 5.5 ला मार्किंग करून घ्यायची। आणि मग इथून हे पॉईंट जॉईन करायचे ह्या पद्धतीने, म्हणजे मग आपला मुंडासुद्धा परफेक्ट व्यवस्थित येतो, तिरका वगैरे जात नाही। तर बघा मग नक्कीच लक्षात आलेलं असेल की गळ्याची मार्किंग आणि मुंड्याची मार्किंग आपण कशी करतो। त्यानंतर आता बघा आपण पुढचा गळा तर गोलच घेणार आहोत, पण कटळीचे मार्किंग करताना ते मी तुम्हाला सांगेल। इथून आता बघा मुंड्याचं निम्मं घ्यायचं, मुंडा आहे 5.5 तर त्याचं निम्मं होतं 2.75। त्यानंतर जर का तुम्हाला निम्मं करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 5.5 ला ह्या पद्धतीने टेप फोल्ड करू शकता। तर बघा इथे बरोबर 2.75 आलेलं आहे, बघा इथून इथपर्यंत, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जसं इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता। त्यानंतर आता इथून आपल्याला पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा दोन्हीची मार्किंग करायची। तर पहिली बघा मी 1.5 इंचाची लाईन मारली आणि त्यानंतर इथून 1 इंच, ठीक आहे। म्हणजे जो 1.5 ची मार्किंग आहे तर ती आहे आपली बॅक साईडचा मुंडा, आणि जो 1 इंचाचा आहे तर तो आहे आपला पुढचा मुंडा। तर बघा मग सगळ्यात आधी पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला बघा ह्या पद्धतीने इथे देऊन घ्यायचा आहे, आणि त्यानंतर बॅक साईडचा मुंडा बघा 1/2 इंचाचा दोन्ही मुंड्यामध्ये फरक आहे, लक्षात राहू दे बघा, ठीक आहे। आता हा मुंडा लगेच तुम्हाला जमणार नाही, त्याची तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल, पण करायची, प्रॅक्टिस केली की बरोबर लक्षात येतं, ठीक आहे। तर बघा मग आता पुढचं आणि मागचं दोन्ही मुंड्याची सुद्धा इथे मार्किंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे क्रॉस पट्टी, त्याला तुम्ही बरेच जण योगपट्टीसुद्धा म्हणत असेल। तर बघा इकडच्या साईडने आपल्याला इथे 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे। तर ही जी काही मार्किंग आहे ही सर्व साईजसाठी सेम आहे, आणि खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंचाला 3.5 आणि 2.5 असं मार्किंग आहे, ठीक आहे। आता हे दोन पॉईंट अशा पद्धतीने जोडायचे, हे बघा इथून थोडंसं खाली आणायचं आणि त्यानंतर एकदम स्ट्रेट। आता इथून खाली आणताना एकदम सडन खाली आणायचं नाही, एकदम स्ट्रेट नाही दिसलं पाहिजे, एकदम अलगद अलगद खाली आणताना ती लाईन आपली नंतर स्ट्रेट झालेली आहे। आता ह्या शेपची सुद्धा तुम्ही रफ पेपरवर प्रॅक्टिस करायची आहे, एकदा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल, ठीक आहे। म्हणजे एका याच्यात काय लगेच परफेक्ट येणार नाही। त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे कटोरीची। तर बघा इथून 4 ला मार्किंग केली, 32 साईजसाठी 4 ला मार्किंग केली। सगळ्या साईजसाठी वेगवेगळं असतं, पण मी ते तुम्हाला पुढे सांगेलच, ठीक आहे। त्यानंतर इथून 1 इंच ह्या दोन मार्किंग झाल्यानंतर बघा पहिल्या मुंड्यापासून टेप ठेवायचा, पहिला म्हणजे पुढचं मुंड्यापासून, आणि आपल्याला 3 मार्किंग करायचे असतात। हे बघा ह्या पद्धतीने तिरका टेप ठेवल्यानंतर 1 2 इंचाला 1 1/2 आणि 1 1/2 अशा 3 मार्किंग करायच्या आहे, ठीक आहे। म्हणजे आपला पुढचा मुंडा आणि कटोरीमधला डिस्टन्स 2 1/2 किंवा 2.5 एवढं असू शकतं। त्यानंतर हे 3 पॉईंट आपल्याला जोडायचे। बघा इथून ह्या पद्धतीने
आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर आपला कटोरीचा आकार हे जे काही तीन पॉइंट आहे त्यामधून एका पॉइंटमधून जात असतो. तर बघा इथून आपला जो काही कटोरीचा शेप आहे तर तो 2.25 ह्या पॉइंटमधून गेलेला आहे. तर बघा तुम्हाला मी दाखवतो पुढच्या गळ्याचं मार्किंग ह्या पद्धतीने मग करायची असते. आपण डायरेक्ट करत नाही कटोरी ब्लाऊजला, दुसऱ्या ब्लाऊजला करतो. मग कटोरी ब्लाऊज आधी कटोरीची मार्किंग करतो आणि त्यानंतर मग पुढच्या गळ्याची मार्किंग करत असतो. ठीक आहे, तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने आपण कटोरीची मार्किंग केलेली आहे. आणि इथला डिस्टन्स मोजून दाखवते, तो आलेला आहे आपला 2.25. ठीक आहे, तर तो 2, 2.25 किंवा 2.5 येऊ शकतो आणि तो डिपेंड असतो आपल्या ब्लाऊजची उंची आणि तुमचा पुढचा गळा किती आहे त्यानुसार ते चेंजसुद्धा होत असतं. त्यामुळेच मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितलेले आहे. हे 3 पॉईंट आधी मार्किंग करायची, ह्या 3 पॉईंटमधूनच कुठून तरी आपल्या कटोरीचा शेप जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपली संपूर्ण वरची कटिंग झालेली आहे. पुढचा भाग, मागचा भाग, साईड पार्ट, योगपत्ती, कटोरी वगैरे सगळंच. त्यानंतर आता आपल्याला बाहीची मार्किंग करायची. तर बघा इथून आपल्याला बाहीची घडी टाकायची असते आणि बाहीची घडी म्हणजेच आपल्या छातीचा 4th भाग. म्हणजे मी इथे 8 मार्किंग केली बघा. ठीक आहे, त्यानंतर आता इथून आपल्याला बाहीलांबीची मार्किंग करायची बंद बाजूच्या साईडने. हे बघा, तर इथे मी 6 मार्किंग करून घेतलेली आहे. सॉरी, 6 आणि 5 म्हणजे 1/2 इंच मार्जिन. 5 बाहीलांबी आहे त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन, असं टोटल 5.5. आणि बघा ह्या पद्धतीने सगळीकडून मार्किंग करून आपल्याला सगळ्याचा देहा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर तुमच्या लक्षात येईल बघा एकाच पेपरमध्ये वरती आपली बाकीची कटिंग आणि खाली आपली बाहीची कटिंग पुरत असते. तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने सोबतच 2 इंची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा त्यानंतर सगळ्यात आधी टाकायची आहे कॅप हाईट. तर इथून 2.5 इंचाला आपल्याला मार्किंग करायची आहे, 5 बाही आहे त्यामुळे. ठीक आहे, तर बाही लांबीनुसार चेंज होतं, तर त्याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर बघा 1-1 इंचाचे 3 मार्किंग करायचे असतात ह्या पद्धतीने, एक इथे आणि एक खालच्या साईडला, अशा 3 टोटल. ठीक आहे, 1, 2, 3. त्यानंतर हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे असतात आणि त्यानंतर इथून इथपर्यंत हे 2 पॉईंट. बाही कटिंगची ही एकदम सोपी पद्धत आहे, इथे काही एवढं एकदम अवघड फॉर्म्युला वगैरे असं काहीही नाही आहे. त्यानंतर इथून टेप ठेवून याचं निम्मं घ्यायचं आहे. ते हे आहे बघा 6.5, तर 6 निम्मं होतं 3 आणि पुढचं 4 लाईन, तर त्याचं 2 लाईन म्हणजे 3/4. मग 3/4 आपण इथे मार्किंग करून घेतली. ह्या पद्धतीने टेप फोल्ड करून सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता जर का तुम्हाला कॅल्क्युलेशन जमत नसेल तर. ठीक आहे, जसं सोपं वाटतं तसं करू शकता. त्यानंतर बघा याचं परत निम्मं घ्यायचं, तर 3/4 निम्मं म्हणजे 3/3 दीड आणि त्याच्या पुढे 1 लाईन अशा पद्धतीने मार्किंग करायची. सेम इथे सुद्धा बघा 3/4 दीड आणि 1 लाईन. ठीक आहे, आता हे जे काही छोटे छोटे पॉईंट आहेत, तर बघा पहिल्या पॉईंटपासून 1/2 इंच वरती मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या पॉईंटपासून 1/2 इंच खाली मार्किंग करायची. ठीक आहे, आणि आता आपल्याला द्यायचा आहे बाहीचा शेप. तर आपला बाहीचा शेप बघा ह्या पद्धतीने इथून ह्या पॉईंटपर्यंत आणि इथून पुन्हा खालून कर घ्यायचा आहे, लक्षात राहू द्या ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर फायनली आपली बाहीची मार्किंग आता इथे करून झालेली आहे. तर बघा शेप वगैरे एकदम परफेक्ट तुमचा आलेला आहे. सेम तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने काढा, तुमचाही छान असा परफेक्ट असेल. ठीक आहे, तर बघा मग फायनली आता कटोरी ब्राऊची वरची आणि खालची 2 इंची मार्किंग झाली, म्हणजे बाहीची पुढच्या मागच्या भागाची. तर आता मार्किंग केल्यानंतर कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची मी ते सांगते. बऱ्याचदा आपण मार्किंग परफेक्ट करतो पण कटिंग करताना आपल्या काही चुका होतात आणि त्यामुळे मग आपला ब्लाऊज चुकू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी आता बघा कटिंग करताना सगळ्यात आधी आपण वरचा पार्ट आता हा कट करणार आहोत. तर तो कटिंग करताना बघा आपण कुठून इथून सुरुवात करणार आहोत. तर बघा इथून कट केल्यानंतर इथून सरळ वरती न्यायचं आहे आपल्याला. कटिंग करताना पुढचा मागचा भाग वर खाली होणार नाही याची जरा काळजी घ्यायची. आणि इथपर्यंत आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला बॅक साईडचा मुंडा आहे तिथून कट करायचा आहे, लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका. हे बघा मागचा मुंडा. ठीक आहे, म्हणजे खालून वरपर्यंत आणि मागचा मुंडा. एवढं कट झाल्यानंतर लगेच कटोरी क्रॉसपट्टी कट न करता सगळ्यात आधी आपल्याला हा पेपर ओपन करून मध्यभागी येऊन कट करायचा, म्हणजे आपला बॅक पार्ट सेपरेट होतो. हे बघा आता हा आहे आपला मागचा भाग. ठीक आहे, त्यानंतर आता हा कट केल्यानंतर मग पुढच्या भागाची आपल्याला क्रॉसपट्टी, कटोरी हे पार्ट कट करून घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपण गडबडीमध्ये डायरेक्ट कटोरी, साईड पार्ट, योगपट्टी हे कट करतो आणि आपल्याला मागचा भागच मिळत नाही. त्यामुळे लक्षात राहू द्या, कडेकडेने कट केल्यानंतर सगळ्यात आधी बॅक पार्ट सेपरेट करायचा आणि त्यानंतर पुढचे पार्ट कट करायचे. तर बघा मग इथून आता साईड पार्टचा आपण मुंडा कट केला पुढचा. ठीक आहे, तर बघा बरोबर एवढा डिस्टन्स आहे पुढच्या आणि मागच्या मुंड्यामध्ये 1/2 इंचाचा. तर बघा आता कटोरी, क्रॉसपट्टी, साईड पार्ट आणि बॅक पार्ट सगळं झालं. त्यानंतर बाही बघा इथून कटिंगला सुरुवात करायची, त्यानंतर इथून स्ट्रेट, पुन्हा इथून सरळ आणि इथून बाहेरचा जो काही कर आहे तिथून.
ठीक है। आणि एवढं कटिंग झाल्यानंतर ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने ओपन करून त्याचा पुढचा कर आपल्याला कट करायचा। नीट काळजीपूर्वक लक्षात राहू द्या। आणि इथून थोडंसं किंचितसं शार्पसं कट करून आपल्याला तो शेप जरासा मॅच करून घ्यायचा आहे। हे बघा, तर एकदम छान असा फिश शेपमध्ये आपली ही बाही इथे कटिंग झालेली आहे। आता त्यानंतर आपण जी काही कटोरी कट केलेली आहे तर ती आपली मूळ कटोरी आहे, वाढवलेली कटोरी नाही आहे, म्हणजेच फायनल कटोरी नाही आहे। त्यामुळे लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो आणि ही जी काही कटोरी असते तर ही आपल्याला वाढवून घ्यायची असते। तर कितीने वाढवायची, कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते। आणि ती वाढवण्यासाठी आपल्याला सेपरेट पेपरसुद्धा लागत असतो। तर आता मी थोडासा सेपरेट पेपर घेते याच्यासाठी, त्याचबरोबर ही कटोरी कितीने कशी वाढवायची ते देखील सांगते। तर एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात राहू द्या की प्रत्येक कटोरी ही साईजनुसार वेगवेगळ्या इंचानी वाढवली जाते, म्हणजे 28 वेगळी इंचानी, 30 वेगळी इंचानी, 32, 34, 50 साईजपर्यंत सगळेच कटोरी ही वेगवेगळ्या इंचानी वाढवली जाते। आणि ते डिपेंड असतं साईजवरचं, ते मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगेलच। पण आता बेसिकली 32 साईजसाठी किती इंचानी वाढवायची आणि कशी वाढवायची तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, मग कटोरी वाढवण्यासाठी मी एवढा पेपर घेतलेला आहे, एवढा पेपर आपल्याला सफिशियंट आहे, खूप काही मोठा लागत नाही आहे, ठीक आहे। आणि जी काही आपण कटिंग करतो आधी जो काही पेपर वापरतो तर त्यातून तरी आपल्याला काहीही पेपर उरत नाही, तो थोडासा एक्स्ट्रा आपल्याला इथे कटोरी वाढवण्यासाठी लागत असतो। तर बघा, आता या पद्धतीने हा पेपर घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला ही कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची आहे। आता क्रॉसमध्ये ठेवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की 32 साईजची कटोरी आपण 1/4 इंचानी वाढवत असतो। आणि आता 1/4 इंचानी वाढवतो त्यामुळे 1/4 इंचाची मार्किंग कुठे आणि कशी करायची सगळ्यात महत्त्वाचं ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, हा जो काही पेपर आहे तर त्या पेपरवर आपल्याला बघा इथून खाली ह्या पद्धतीने टेप ठेवून 1/2 आणि पुढे 2 लाईन अशा पद्धतीने 1/4 इथे मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। ही झाली एक साईडची मार्किंग, सेम अशीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायची। तर ही मार्किंग केल्यानंतर काय करायचं, आपल्याला 1/2 इंच त्या मार्किंगच्या खाली सुद्धा एक मार्किंग करून घ्यायची असते। मग सगळ्यात आधी ती मार्किंग करून घ्यायची। तर बघा, मग आता मी काय करते, बघा ही आपल्याला अशी क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची असते। तर ते त्याची मी मार्किंग पण तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पण त्याआधी बघा, मी इथून जी काही आपण 1/4 इंचाची मार्किंग केली तर तिथून खाली आपल्याला 1/2 इंचाची मार्किंग करायची असते, ठीक आहे। हे दोन पॉईंट लक्षात राहू द्या। त्यानंतर आता मी वेगळ्या स्केचपेनने तुम्हाला मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कटोरी कशा पद्धतीने तिरकी ठेवलेली आहे। तर बघा, मग इथून या पद्धतीने तिरकी मी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे कटोरी ठेवलेली आहे। तर तुम्हीसुद्धा जी 1/4 इंचची मार्किंग केलेली आहे तिथून बघा, बरोबर ह्या पद्धतीने तिरकी आपल्याला इथे कटोरी ठेवून घ्यायची आहे, ठीक आहे। त्यानंतर आता काय करायचं, बघा आपल्याला जी काही आपण 1/4 इंचाची मार्किंग केलेली आहे तर ती कटोरीच्या दुसऱ्या साईडलासुद्धा करून घ्यायची। बघा, तर इथेसुद्धा आता आपण टेप ठेवून मार्किंग करून घेऊयात, म्हणजे कटोरी वाढवणं म्हणजे ही दोन्ही साईडने आपल्याला वाढवायची असते। हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहते। बघा, इथून मार्किंग करायची आहे 1/4 इंचाची। जर का तुमची कटोरी 1/2 वाढवायची असेल, छोटी साईज असेल तर 1/2 मार्किंग करायची, 1/4 असेल तर 1/4, 1.5 असेल तर 1.5, असं साईजनुसार, ठीक आहे। बघा, 1/4 म्हणजे 1/2 लाईन अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं, जी काही आपण 1/2 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला तिरका शेप न्यायचा आहे, वरती कटोरीला टच होईल पण सरळ दिसेल अशा पद्धतीने। हे बघा, इथून नंतर कटोरीला टच करत करत पुन्हा हा पॉईंट आपल्याला असा कंटिन्यू थोडासा वरती गेलेला आहे, बघा 1/2 इंच तरी तो वरतीच असणार आहे, म्हणजे तिरकी लाईन आपल्याला ॲक्च्युली ड्रॉ करायची असते। जिथं 1/2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे ना, तिथून तिरकी कटोरीला टच होईल अशी इथपर्यंत, आणि जी आपण 1/4 ची मार्किंग केलेली असते इकडच्या साईडला तिथून ती वरतीच जाते, पण ती लाईनला पुन्हा 1/4 ची मार्किंग वरची करून घ्यायची। आता आपली परफेक्ट मार्किंग आहे वरची लाईनची। त्यानंतर बघा, कटोरीचा गळा आहे तसाच मार्क करायचा, पण तो वरती आपल्याला थोडासा 1/2 इंच तरी न्यायचा आहे। त्यानंतर बघा, आता तो कटोरीचा वरचा पॉईंट आणि खालचं जे काही आपण मार्किंग केलेली आहे 1/4 इंच, तो पॉईंट आपल्याला बघा कटोरीच्या शेपमध्ये ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा। एकदा स्केच पण ठेवल्यानंतर बघा, हात न हलवता बरोबर आपला कटोरीचा शेप इथे टच झाला पाहिजे, एकदम परफेक्ट असा गोलाकार। हे बघा, तर एवढी कटोरी आपली साईडने वाढवली गेलेली आहे, ती पुन्हा 1/4 आहे का एकदा चेक करायचं बरोबर आहे, ठीक आहे। इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल। आता यानंतर काय करायचं, आपण जी काही खाली लाईन ड्रॉ केलेली आहे तर त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं असतं, सेंटर म्हणजेच आपल्याला त्याचं निम्म घ्यायचं असतं। तर बघा, मग आता इथे आपल्याला ह्या पद्धतीने ह्या लाईनवर टेप ठेवायचं आहे, तर ते आहे 8 आणि पुढे 1/2 लाईन आहे, तर आपण 4 आणि 1 लाईनला इथे मार्किंग करूयात। हे बघा,
ठीक है, आणि तिथून खाली 1.5 इंचाला मार्किंग करायची। आता ही जी काही 1.5 इंचाची मार्किंग आहे तर ही सगळ्या साईजसाठी सेमच असते। त्यानंतर ह्या पद्धतीने टेप ठेवून बघायचं दोन्ही साईडचं अंतर सेम आहे की नाही, तर सेम येत आहे म्हणून मग आपण हे पॉईंट जॉईन केले। जर का सेम येत नसेल तर मग ती थोडंसं तिरकी झाली असेल लाईन आपली, मग ती व्यवस्थित चेक करून दोन्ही डिस्टन्स सेम येईल अशा पद्धतीने आपल्याला तिथे पॉईंट काढायचा आहे। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने मग आपण ही कटोरीची म्हणजे फायनल जी काही आपली वाढवलेली कटोरी आहे ती त्याची मार्किंग करून घेतलेली आहे। आता कटिंग कशी करायची तर ते नीट लक्ष द्या। तर बघा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला कटिंग करायला, आणि त्यानंतर बघा इथपर्यंत तर लक्षात राहू द्या वरचा पॉईंट आपण इथे कन्सिडर केलेला आहे। त्यानंतर ही गोलाकार कटोरी आणि आपला कटोरीचा गळा, तर ह्या पद्धतीने मग फायनली आपण जी काही वाढवलेली कटोरी होती तर ती आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि आपली फायनल कटिंगसाठी लागणारी कटोरी इथे रेडी झालेली आहे। आता आधीची जी काही कटोरी होती तर ती आपल्याला लागणार नाही आहे, त्यामुळे ती जुनी कटोरी लगेच डस्टबिनमध्ये टाकून द्यायची, नाही तर बऱ्याचदा आपण चुकून तीच ठेवून मग अस्तर ब्लाऊज पीस कट करत असतो, असं तसं होऊ नये त्यासाठी ती लगेच साईडला टाकायची। ठीक आहे, तर बघा आता याच्यावर 32 साईज मी लिहून ठेवते, कारण की आपण ही संपूर्ण 32 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग इथे करून घेतलेली आहे। आणि ही जी काही बाही होती तर बघा ही होती 5ची, 1/2 इंच मार्जिन असं टोटल 5.5 आहे, तर ते सुद्धा आपण इथे लिहून ठेवलेलं आहे। तर प्रत्येक पार्टवर लिहून ठेवूयात, कारण की आपल्याकडे बऱ्याचशा कटिंग्स असतात आणि आपण असं लिहिलेलं असलं की मग आपल्याला पण बेटर असतं की ते आपलं मिक्स वगैरे होत नाही कटिंग्स, आणि एकाच कस्टमर जर परत आला तर आधीचीच कटिंग आपण यूज करून त्याचा ब्लाऊज पुन्हा पुन्हा कट करू शकतो, म्हणजे आपलं काम जरा सोपं होईल, आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळी पेपर कटिंग करण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि बऱ्याचदा कस्टमर परत परत आपल्याकडे येतच असतात, त्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट नावसुद्धा त्या पेपर कटिंगवर लिहून ठेवू शकतात, पण मी ते साईज लिहिली। ठीक आहे, तर बघा आता इथे मी मागच्या भागाची गळ्याची मार्किंग कशी करायची ते पण एकदा सांगते। तर 2.5 गळा रुंदी घेतली, त्यानंतर इथून टेप ठेवून तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये आपण 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर बघा मी ते 8.5 मार्किंग केली, 8 गळा होता म्हणून, आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला सगळ्याच देता हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, आणि आता इथे मी सिंपल असा गोल गळ्याची मार्किंग कशी करायची ते तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागचा गळा कसाही घेऊ शकता, पान गळा, मटका, डिझायनर, पॅचवर, कुठलाही। ठीक आहे, तर बघा सिंपल गोल गळ्याची मार्किंग आपण ह्या पद्धतीने गळ्याला करत असतो। तर बघा मग फायनली मागच्या गळ्याची मार्किंग कशी करायची तर हे सुद्धा तुमच्या सहजच इथे लक्षात आलेलं असेल, बट आपण लगेच काही इथे कट करत नाही आहे, कारण की काय होतं कटिंग करताना मुंडा आणि गळ्यामध्ये कन्फ्युजन होतं, सो त्यामुळे आपण डायरेक्ट कटिंग ब्लाऊज पीसवर गळ्याची करू शकतो। ठीक आहे, आणि गळ्याचा आकार दरवेळेस गोलच असेल असंही नसतं, त्यामुळे पेपर पॅटर्नला शक्यतो फक्त मार्किंग करून ठेवले की बेटर असेल। तर बघा मग फायनली आपली 32 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग इथे संपूर्ण करून झालेली आहे। तर मी तुम्हाला ही कटिंग कशी करायची हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही बाय चान्स जरी कुणी नवीन शिकत असाल किंवा खास नवीन शिकणाऱ्यांसाठी व्हिडिओ बघून तुम्हाला सहज लक्षात यावे की कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग केली गेली पाहिजे, कटोरीची मार्किंग कशी करावी, त्याचबरोबर कटोरी कशाने कशी वाढवायची, किती इंचानी वाढवली गेली पाहिजे, तर हे सगळं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये म्हणजे अतिशय सविस्तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण यामध्ये तरी जर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठीक आहे, ते इथपर्यंत तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आपण कशी केली गेली पाहिजे, तर पेपर कटिंग कशी करावी तीही मी तुम्हाला अतिशय सविस्तर स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे। सो तुम्हीसुद्धा सेम ह्या स्टेप बाय स्टेप ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून जर का कटिंग केली तर तुमची कटिंगसुद्धा एकदम परफेक्ट येईल आणि ब्लाऊजसुद्धा नक्कीच तुम्हाला छान असा परफेक्ट बसेल। ठीक आहे, तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।